शकत नाही. आणि कोणी जर म्हणलं ना बसल्यावर माझा आला आणि मराठ्यांची जर बेमानी केली ना तर रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाहीत. मराठी रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाहीत. सत्तान फत्तान सरकार फरकार काही नाही मराठ्या पुढे. बाप मराठाचे तुडूतुडू घेईल, तुडूतुडू घेईन, तुडूतुडू तेव्हा शांत आहे तेवढं शांत असतो. एक जर बिघडा कोणाच्या बापाला मुजित नाही देऊ. सरकार नाही फेरकार नाही काही नाही. आणि ती मजा बघू नका, त्या भानगडीत पडू नका. मराठा अंगावर घ्यायच्या भानगडीत पडू नका. तो जर बितारला ना तर तुमचा असा कार्यक्रम लावील की तुम्हाला पश्चाताप येऊन बसल. सत्ता येऊन सुद्धा हे आल हो नादी लागायचं नाही. आपल्यात अजिबात नदी लागायचं. पण तुमची आज रॅलीही नव्हती, तुमचा दौराही नव्हता, तुम्ही देवदर्शना निघाले. मात्र तुळजापूरला येईपर्यंत ही रॅली झाली, हा दौरा झाला, प्रचंड गर्दी झाली आणि एक बॅनर लागलेले, अनेक बॅनर लागलेले. शक्तीपीठ ते भक्तीपीठ हा काय विषय? शेवटी आई तुळजा भवानीकडून शक्ती मिळते. विठुरायाच्या चरणी गेल्याच्या नंतर आशीर्वाद, बळ, ज्ञान सगळंच मिळतं. शक्तीभक्तीचा संगम. आणि काही बांधवांनी लिहिलं पण असत आणि ते खरं पण आहे. बरं, आज भक्ती तर झाली, भक्तीची ताकद तुम्हाला माहित आहे. आता शक्ती कोणती दाखवायची? काय दाखवायची गरज आहे कोणाला आम्हाला? मी नुसतं देवदर्शनाला चाललो म्हणलं तर इतके आलेत. 7-8 किलोमीटर होते. लाखानं मराठे आत्ता पण लाखानी, हजारात फेजारात नाही. आणखीन फुल मराठ्यात नाद नका करू रे. मराठ्याचा नाद नाही करायचा. बुळबुळ्या हो थांबा जरा, नंबर येणार आहे तुमचा बी. बुळबुळ करता काय युट्यूबवर याच्यावर त्याच्यावर बुळबुळ करता. आंदोलन सुरू आहे म्हणून आम्ही संयमाने घेतोय, ऐकून घेतोय तुमचं. हा तुम्हाला भेटणार आहेत ना मराठी? आम्ही सगळे भेटणार आहेत तुम्हाला. तुम्हाला तोवर काय मजा करायची करा. टिकुरे पाळ्यावर कळून तुम्हाला टिकुरे पाळ्यावर मराठी काय असतील. आता ऐकून घेतात कारण आमच्या गोरगरिबाच्या लेकराचं गुतलं आहे आरक्षणाचा विषय. आम्हाला आमचं ध्येय महत्वाचं आहे आमच्यापेक्षा. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर किती घाणघाण टीका करा, किती घाणघाण टीका करा. काय तुम्ही 7-8 जणांचे आहेत तरी किती रे. टीका तुमच्यावर अशी होते की मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आता मराठा समाज राहिला नाही. निवडणुकीच्या प्रोसेसमुळं मराठा समाज काही नाराज. ती टीका करायची टप्पर नाही कोणाची. कवाच मराठा कधीच हटू शकत नाही. कारण मी काय वाईट केलं? उभा जीव जाळला समाजासाठी. हो आत्ता मंदिरात तुम्ही होते की नव्हते माहीत नव्हतं मला. म्हणजे हातपाय सुद्धा ताटतील हां इतके माझे हाल होते. मी काय केलं वाईट? गोरगरीब समाज माझा मोठा व्हा. आणि तुम्हाला सांगू खरं, हे बोलणारे कोण आहेत? जे काहीतरी स्वार्थ साधून आली होती ती. हां त्यांना स्वार्थ नाही झालं. माझ्या गरीबाला काहीच देणे घेणं नाही. आणि ते करोडा देत, हे शेकडे देत, हे शेकडे देत रुसणारे. यांना काही नाही मिळालं की हे रुसत येत आणि बोलत येत. माझा करोडो मराठा समाज गरीब आहेत, तो माझ्या पाठीशी, मी त्यांच्या पाठीशी. आणि आज मराठा समाजाने सिद्ध करून दाखवलं ते. चाचपणी झाली, सिद्ध करून दाखवलं. मराठा हमेशा सिद्ध करतो तो मोजतच नाही कोणाला. ए काय असतात काही भांडवळे काय ना, त्याला काय म्हणतात त्याला, पैसे काढायचे कमवायचे काही असे असतात. काढा काढायचे कमवायचे, त्यामुळं काहीच होत नाही. तुम्ही 7-8 जणच घेतले नाहीत बोलणारे. तुम्हाला वाटत असं आम्ही युट्यूब बरोबर बोलतो, आम्ही टिंगल करतो, याची टीका करतो. ऐकून घेतोय मराठा सही, मी ऐकून घेतोय. फक्त आरक्षण आहे म्हणून. हां या आरक्षणाचं आम्हाला अगोदर हे आयुष्याची शिदोरी जातील द्यायची, मग आम्ही जरा मोकळे झालो ना भेटतो ना तुम्हाला. तुम्हाला भेटतो आम्ही. हो आरक्षणाचा विषय तुम्ही संपू देत नाही आहात. तुम्ही उपोषणाचे पर्याय पण आता द्यायला सुरुवात केलेली आहे. काय उपोषण असणार आहे नेमकं? सामूहिक आमरण उपोषण होणार अंतरवालीत. घराघरातले मराठी आरक्षणासाठी तिथं बसणार. सुट्टी नाही सरकारला, सुट्टी नाही. ऐतिहासिक होणार आहे. देशात झालं नसं असं सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. अतिभव्य. सुट्टी नाही तुम्हाला, कसलीच सुट्टी नाही. सुट्टी नाही. थांबा. उपोषणाचे पर्याय अजून सुरूच आहेत. हो ठीक आहे. मागे बढ़ो.
स्वप्न उघडत का? वरून शॉट घेत बघितलं आपण अंतरवाली सराटीपासून मी सकाळी 8 वाजल्यापासून पाटलांसोबत आहे. आता तुळजापुरातून बाहेर पडलो. अशाच पद्धतीनं लोकांचं स्वागत आहे. लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळे भेटत असतात. पाटील, आपण उपोषणावर होतो, आंदोलनावर होतो. तुम्हाला अजूनही ठाम विश्वास आहे की आरक्षणाचा विषय हा उपोषण लोकसंविधानिक मार्गाच्या आंदोलनानं सुटू शकतो? हो, लोक चळवळीवर माझा लय विश्वास. रोज मी सांगितलं तुम्हाला खूप पोर येतात. आज सकाळी एक पोरगा आला होता, एकच आला होता. मलनिगाच्या गडबडीत आला होता. ते सहकुटुंब घेऊन आलो होतो 6 वाजता सकाळी. पोलीस भरतीत आता पोलीसमध्ये गेला ते. आज म्हणजे हे माझे मराठींचे लेकर रोज यायला लागले. त्याचं कारण आहे की जे ओबीसीतून आरक्षण आहे कुणबी म्हणून ते मिळत नव्हतं, हे न टिकणारं आरक्षण दिलं जायचं आणि त्यातून पोराचे हाल व्हायचे. हे खूप आरक्षण असं आहे की पिढ्यांना पारचं. मी समाजाला काय दिलं हे काही वर्षांना मराठा समाजाला कळत. मी आयुष्याची शिदोरी त्यांच्या लेकराला कायमची दिली. आज काय नाव ठेवताय म्हणा, मी तर माझं तर असं म्हणणं आहे बाकीच्यानं ठेव द्या रे, तुम्ही मराठ्याचे आहेत. हा, तुम्ही तर आयुष्यात काही करू शकला नाहीत समाजासाठी. नाही तर मला करायचं तर बोलायला तरी नाही पाहिजे तुम्ही. हा, पक्षाकडून, नेत्याकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून मी बोलू द्या ना कोणाला. जातीसाठी बोलतोय ना तुम्हाला काय एवढं? तुम्ही तर आमच्या जातीचे आहेत. आमच्या जातीचे असून तुम्ही जर असं बोलताय, भेटू, तुमची भेट होणार आहे. आता सध्या संयमाने घेणं गरजेचं आहे. आम्हाला आम्हाला कळतंय तुम्हाला कोणचा माझ आणि कोणची मस्ती आहे. तितकी ताकद आमच्यात आहे आम्हाला. आणि तुम्हाला काहीच शब्द येत नाही, इतके डेंजर शब्द येतात मला बोलता. तुम्हाला काहीच येत नाहीत, तुम्हाला काहीच बोलता येत नाही, इतके डेंजर बोलता येत. फक्त मी माझ्या जातीचं आंदोलन हिसकटू नाही. आणि तुम्हाला नेमकं ते करायचं, तुम्ही जे 7-8 जण बोलणार आहेत ना, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय. मेवाटोळ केला म्हणताय मराठ्याचं. तुम्हाला फक्त एवढंच करायचं की आंदोलन हिसकटायचं. काही करायचं नाही दुसरं तुम्हाला. हा, तुमचा तेवढाच पण आहे. तुमचा पणच नाही आहे मराठ्याला आरक्षण मिळावं, ते मोठं व्हावा, गरीबाचे पोर मोठे व्हावं, हे तुम्हाला नाही. गरीब मराठा इतका ताकदवर आहे, इतका राग येतो त्याला तुमचा, फक्त मायामुळं थांबत येत. हा, तुमचा नेटोबा काढायला आम्हाला वेळच नाही लागणार. तुम्हाला एकदा दांड घेऊन घेतलं ना तुम्ही ठेपेल येणार. पण ते आता करता येणार आम्हाला. त्याच्यात तुम्हाला काय मजा करायची ना, करा तुम्ही. तेवढं आंदोलन संपलं तुम्हाला भेटणार आहेत आम्ही. हा, तुम्ही कुठंही जा, तुम्हाला नाही भेटलोत ना तर नावं बदलून ठेवा. हा, तुम्ही थांबा जरा. पाटील, तुम्ही टीकेला सहसा फार रागात येऊन उत्तर देत नव्हतात आधी, पण आता तुमचा थोडासा राग वाढत चालला. अरे, दुसऱ्याचा तळ्या करू उठले तर अरे थू तुमच्या जिंदगीवर साल्या हो. ठीक आहे, जातीच्या बाबतीत मी आंदोलन सोडलं असतं, आरक्षण सोडलं असतं, मग ठीक होत. पक्षाच नेत्या कोण बोलता? आमक्याच नेत्याला बोलला आणि तमक्याच नेत्याला. तुला काय करायचं रे? कोण लागून गेला तू? बघ ना तू किती वासुदेव झालेला आहे, सगळ्याला माहितीये. तू कुठपर्यंत ये? तुम्ही काय आमचं शोध येता? तुमचं आम्ही आधीच शोधून ठेवलेलं आहे. इतकं बार बाटलेलं आहे खाली, सगळं भरलेलं आहे हगून हगून सगळं. आपण तरी स्वच्छ पाहिजे तेवढे. मला माया नादी लागताय माझ्या समाजाच्या. समाजात दाता खातोय पण शांत आहे, कारण आम्हाला आरक्षण एकदा मिळून द्यावून द्या. भेटू तुम्हाला. हा, तुम्हाला 100% भेटू आणि फोन करून भेटू, असं काय नाही. पाटील, उपोषणाचा स्थळ पण तुम्ही बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंबईला सुद्धा होऊ शकतं असं म्हणताय तुम्ही? बहुतेक शक्यता आहे, तशी नक्की नाही पण शक्यता तशी. आंतरवाली किंवा मुंबई? मुंबईत होऊ शकतं, आझाद मैदानावरती. कारण आम्हाला आता न्याय घ्यायचा आहे, आरक्षण आम्हाला पाहिजे आणि आम्ही काय सोडित नसतो कोणाला. हा, मी मोजित नसतो कोणाला आणि काहीच नाही. आणि माझा मराठा समाज खंबीर आहे. अर्धा आहे राज्यात येऊ, तिकडच्या एखाद्या पोराला जर धक्का लावला ना, इकडं राज्यात यांचं फिरणंच बंद. हा, आणि मग मराठा सगळा मुंबईत येत असतो. पुरा जेवढा आहे ना तेवढा तोवर काम उरकून घेणार आहेत. सरकार स्थापन झाल्याशिवाय मी बी तारीख डिक्लेअर नाही करणार. हा, तुमचं सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर केलीच. मुंबई तर होऊ शकतं बहुतेक, पण फायनल मात्र आंतरवालीतच. सामूहिक उपोषण आंतरवालीत होणार, घराघरातले मराठी तिथं येणार.
मी एकटा बसणारे, 50 बसले तरी बसणारे सामूहिक मध्ये, 1000 बसले तरी बसणारे आणि 1,00,000 बसले मराठी सामूहिक उपोषणाला आमरणला तरी मी बसणारे, पण मुंबईत हे सामूहिक करता येणार नाही. पण पाटील, हेच सरकार होतं, त्यांनी अनेक कारणं सांगितली, तांत्रिक कारण आहेत, कायदेशीर कारण आहेत आरक्षणासाठीचे, तेच कारण सरकार पुढे आणखी सांगेल तुम्हाला? काय संबंध आहे कारण सांगायचं? कारण सांगायचं काय संबंध आहे? काय संबंध नाही कारण सांगायचं? कारण सांगायचा काही संबंध नाही. काय संबंध आहे कारण करायचं सांगायचा? हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हे झाले 3. याच्यात मराठा सगळा ओबीसी आरक्षणात आहे पूर्वीपासून, कसं काय देत नाही आमच्या हक्काचं. तुम्ही 83 क्रमांकाला, चौथं काम, 83 क्रमांकाला कोण बियाणे मराठा एकच. 2004 जे आहे सगळ्या स्वैरींची अंमलबजावणी, याच्यातच मराठी याला सगळं आरक्षण मिळतंय राज्यात. आणि आता राहिलेच कितीक जायचे, आता उघड थोडे राहिले. सरकारला द्यावंच लागणार, ते कसं देत नाही बघतो ना. मी आहे महामराठा समाज, पेटला मराठा, मराठा सहज दर्शनाला चालला जरी एवढं येतोय. मुंबईत उपोषण ठेवल्यावर काय होईल? आणखी एक म्हणजे सहज लोक त्याच्यावर विचार मंथन करताना असं बोलतात, पाटलाच्या निर्णयामुळं मराठा समाज मतदानाच्या काळामध्ये संभ्रमात होता, त्याच्यामुळं त्याला काय करावं कळालं नाही. याच्यात किती खरं किती खोटं, कारण समाजाची नाळ तुमची जुळेल. 100% असूही शकतं, आहे सुद्धा दोन्ही सत्तेचे, पण मी बदलू नाही शकत. मी 4 तारखेलाच काय सांगितलं होतं 3 तारखेला पण, की मी राज्यात कुठं जाणार नाही. लोकसभेला तुम्ही मतदानाचे मालक होतात आता पण तुम्हीच, नंतर बदलल्यावर मी बदलतो म्हणतील ना. समाजा इतका विश्वास आहे माझ्यावर की आती की मी पुन्हा बदलत नाही ना. ते समाजावर ठेवलं, अर्ध्यात जाऊन बदलायचं आणि कोणाचं दावणीला बांधायचं. हां, आणि समाजाचा वापर कोणाच्या जरी पक्षाला करून द्यायचा, मोकळा नाही ना. आता उलट मोकळे झाले मराठी. हां, मला येऊ सांगायला येतात. आतापर्यंत तुम्हाला सांगतो 30-32 आमदाराचं येऊन सांगितलं असं मला. आम्ही आमदाराला मतदान केलेलं आहे, काही जण म्हणते त्याला केलेलं आहे, काही जण म्हणते याला केलेलं आहे, सांगून फायलेत आत्तापासूनच. त्यामुळं वळवळ करायचं काम नाही कोणाचं, गावात फिरून देणार नाही ते गावात. हां, त्यांच्या लेकराचं भागलं आता उमेदवाराच्या, आता आमच्या लेकराचं आहे. त्याच्यामुळं आमचे लेकर महत्वाचे आम्हाला येतात. आता आम्ही गचुऱ्याला भी धरत असतो, मराठी सोडितच नसते आता आमचं वाटोळ करायला लागल्यावर. तुम्ही बघता आता 204 आमदार झाले, आधी काही कमी होते. म्हणजे महायुतीला मराठ्यांनी मतदान दिलं हे सिद्ध होत अहून नसते. तेच नाही हो, तेच आकडा काय धरून बसायचा, सगळ्यांना कमी असं नाही जास्त असं असंही बोललो, सगळ्यांना दिलं. अरे हो.